यंत्रमाग धारकांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद करणं चुकीचं असून बड्या कारखानदारांनी कामगारांना पीएफ देण्यास हरकत नाही अशी प्रतिक्रिया माजी महापौर तथा यंत्रमाग धारक संघाचे माजी अध्यक्ष जनार्दन कारंपुरी यांनी व्यक्त केली. पीएफ कायद्याच्या विरोधात यंत्रमाग धारकांनी शनिवारपासून बेमुदत बंद सुरू केला. या पार्श्वभूमीवर यंत्रमाग धारक संघाचे माजी अध्यक्ष जनार्दन कारंपुरी बोलत होते. यंत्रमाग धारकांनी दिवाळीच्या तोंडावर संप करून कामगारांच्या आनंदावर विरजण आणू नये. बंद मागे घेऊन त्यांनी हा प्रश्न सामंजस्यानं सोडवावा. ईपीएफ हा फार मोठा प्रश्न नाही. क्लबिंगच्या नियमानुसार पाहिल्यास केवळ काही मोठ्या कारखानदारांनाच ईपीएफचा कायदा लागू होतो असंही कारंपुरी म्हणाले. मागील पीएफ कारखानदारांना भरावं लागणार नाही कारण कामगारांना देखील ही फरकाची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे कारखानदारांनी मागील थकीत पीएफला भिवू नये असंही जनार्दन कारंपुरी यांनी सांगितलं. कामगारांना आपण प्रॉव्हिडंट फंड हा फार मोठा विषय नाही आहे. याचं मार्केटिंग सूत दराचे चढ उतार हा मोठा विषय आहे. ते आपण बसून सोडवलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि कारखानदारांना आपल्या माध्यमामधून मी विनंती करतो, दिवाळी पुढे हा तणावाचा तुम्ही वातावरण ठेवू नका. कामगारांची आणि सोलापूर शहरातल्या नागरिकांची आणि कारखानदारांची दिवाळी गोडदोड होऊ द्या आणि सगळ्यांनी मिळून दिवाळी साजरी करू. हा फार मोठा गहन विषय नाही आहे. तर मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण हा बेमुदत पुकारलेला संप मागे घ्या. कामगार आणि मालक यांचा अतूट असं नातं आहे. हा धंदा 50 वर्षापासून इथं चालतोय. तर एवढं टोकाला दोघांनीही भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे.